वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील गर्भपात प्रकरणाची चौकशी आता विशेष तपास पथकाद्वारे होणार असून या प्रकरणातील अकरा कवट्या चौपन हाड तसेच इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे या प्रकरणातील आरोपी महिला डॉक्टरनं आपला गुन्हा कबूल केला असून आरोपी डॉक्टरला ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक होळकर म्हणाले की आरोपी डॉक्टरला ताब्यात घेऊन त्यांचा पी सी आर घेण्यात आला असून त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांच्या रुग्णालयात सोनोग्राफी मशीन मिळाली असून तीही जप्त करण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले असून यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सात जणांचा सा समावेश आहे पोलिसांनी दवाखान्याची नोंद वही जप्त केली असून यामध्ये किती जणांचे कायदेशीर गर्भपात झाले आहे याची माहिती आहे तसेच चाचण्यांसाठी कोण कोण दवाखान्यात येऊन गेले याचीही नोंद घेण्यात आली आहे गर्भपाताच्या नोंदवहीत सध्या आठ लोकांची नावं असून उर्वरित तीन कवट्या कोणाच्या आहेत आणि त्यांची नोंद का केली गेली नाही याचा तपास सुरू आहे या प्रकरणात प्राथमिक चौकशीनुसार अर्भकांच्या विल्हेवाटीची प्रक्रिया चुकीचे असल्याचे दिसून आले आहे याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढे योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही यावेळी अधीक्षक होळकर यांनी सांगितले